सर्वांना नमस्कार संचमान्यता दोन हजार एकवीस आजची ही ताजा अपडेट काड़ आहे शाळांबाबत अनिश्चितता असली तरीही मात्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे हे अनिवार्यच झाले आहे याबाबतची ही बातमी सविस्तरने आपण पाहूया शाळांबाबत अनिश्चितता तरी आधार अनिवार्य मार्च पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचा शिक्षण विभागाचा आदेश लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई सद्यस्थितीत शाळा कधी सुरू होणार याबाबतही अनिश्चितता असताना सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद मार्च पर्यंत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचीच संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे राज्यातील शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याबाबत अद्यापही निर्णय जाहीर झालेला नाही अजूनही अनेक विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा संपर्क होऊ शकलेला नाही राज्यात सर्व ठिकाणी प्रत्यक्षात शाळा उघडल्या नसतानाही शिक्षण विभागाने मात्र शंभर टक्के विद्यार्थ्यांची आधार नोंदणी बंधनकारक केली आहे यापूर्वी सप्टेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदविण्याचे सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिली होती मात्र त्यावेळी अनेक शाळा नोंदणीचे काम करू शकल्या नाहीत या पार्श्वभूमीवर आता मार्च अखेरपर्यंत नोंदणी पूर्ण करण्याची तंबी शिक्षण विभागाने दिली आहे परंतु शाळा सुरू झाल्यावरही लगेच विद्यार्थी येतील का त्यांच्याकडे आधार क्रमांक नाही त्यांचे आधारपत्रक नाही त्यांचे आधारपत्रक काढण्यासाठी शिबिरे कशी घ्यायची असे प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केले आहेत त्यामुळे होणार काय पहा मार्च अखेरपर्यंत सरळ प्रणालीवर आधार क्रमांक नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनाच ग्राह्य धरून विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात येणार आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांची पदे निश्चित करण्यात येणार आहे तर ही आजची ही एक महत्त्वाची अपडेट आहे त्याशिवाय आपली ही पदे शाळेमध्ये संचमान्यता आणि आपली ही पदे टिकून राहणार नाहीत आपल्या शाळेतील ज्यांचे आधार आपण अपडेट केले आहे त्यांचीच संख्या संचमान्यतेला ग्राह्य धरली जाणार आहे मात्र काही विद्यार्थ्यांचे आधार अपडेट नाही कारण स्थलांतरित आहेत अशा विद्यार्थ्यांचे आधार आपल्याला काढावे लागतील त्यासाठी आपल्याला नवीनच फॉर्म उपलब्ध झालेला असून फॉर्म फोटो व काही कागदपत्रे जोडून आधार सेंटरकडून किंवा पंचायत समितीकडून आपल्याला आधार कार्ड पंचायत समितीवर अस पंचायत समितीला ॲटॅच असलेले आधार सेंटर तिथून आपल्याला आधार कार्ड काढून घ्यावे लागतील आपल्या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांचे सरळ सरळ प्रणालीला आधार अपडेट करण्याचे काम करावे लागणार आहे तेही आपल्याला मार्च अखेरीसपर्यंत करावे लागणार आहे तरच आपल्याला आपली पदे टिकवून ठेवता येणार आहेत शंभर टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट केल्यास शंभर टक्के संच मान्यता होईल आणि आपले पद शंभर टक्के पदे टिकून राहतील तर ही अशी ही सविस्तर आजची ताजा अपडेट आपल्यासमोर देण्यात आलेली आहे धन्यवाद